कोरोना रूपी निराशेला बाजूला सारून सोलापूरकरांनी विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती गणरायाचं स्वागत अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं केलं गणपती बाप्पा मोरयाच्या गजरानं अवघी सोलापूर नगरी तुमदुमली बालगोपाळांसह आबालवृद्धांचं लक्ष लागून राहिलेल्या लाडक्या गणरायाचं आगमन शनिवारी श्री गणेश चतुर्थी दिनी झालं सोलापूरकर देखील अत्यंत उत्साहानं बाप्पांच्या आगमनाची वाट पाहत होते आपापल्या परीनं प्रत्येकानं श्री गणेशाच्या स्वागताची तयारी केलेली होती शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र मोठी वर्दळ होती शहरातील मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या टिळक चौक हलवाई गल्ली मधला मारुती परिसरासह शहरातील कानाकोपऱ्यात विशेषतः हद्दमाड भागात खरेदीसाठी मोठी गर्दी आणि उत्साह दिसून आला गणरायाच्या आगमनाची आतुरता आणि आनंद हा काही वेगळाच होता गणेशमूर्ती खरेदीला मोठ्या मंडळींसह बालगोपाळांनी आवर्जून उपस्थिती लावली होती त्यांचा उत्साह आनंद हा काही आवरच होता सहकुटुंब सहपिवार गणेशमूर्ती घेण्यास अनेक जण आलेले होते गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार जयघोष करत प्रत्येकानंच लाडक्या गणरायाचं मनापासून स्वागत केलं बाप्पांचा अखंड जयघोष हा नवी आशा नव चैतन्य निर्माण करणारा असाच होता गणरायाच्या जयघोषानं अवघ वातावरण जणू दुमदुमून गेलं पूजेचं सर्व प्रकारचं साहित्य मिठाई तसंच हार फुलं याचबरोबर सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी सर्वत्र दिसून आली मोठी लगबगच या निमित्तानं दिसून आली गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाचं संकट घेऊन नैराश्यातून जाणाऱ्या सोलापूरकरांनी हे संकट बाजूला सारून अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय अशा वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना केली कोरोनाचं हे भीषण संकट लवकरात लवकर संपावं असं साकडंच जणू लाडक्या गणरायाच्या चरणी भक्तगणांनी घातलं पालिका तसंच पोलीस प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्यावर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विशेष भर देत गणरायाचं स्वागत केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला होता एकूणच सोलापूर शहरात गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणाची अनुभूती आली गणेशाच्या आरतीचे घराघरातून आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून येणारे मंजूळ स्वर प्रत्येकाला नवी उभारी देणारे ठरत होते